नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्हाला मी आज कोकणामधील एका प्रेक्षणीय ठिकाणी नेणार आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे वेळणेश्वर. मित्रांनो, तुम्हाला वेळणेश्वरला जर यायचं असेल आणि तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर सर्वात जवळचं जे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन ते आहे चिपळूण. चिपळूणपासून सुमारे 65 किलोमीटरवरती वेळणेश्वर आहे. चिपळूणवरून तुम्हाला वेळणेश्वरला येण्यासाठी गुहागर बसमधून तुम्ही गुहागरला येऊ शकता आणि तिथून गुहागरवरून तुम्ही लोकल बसेस ज्या आहेत गुहागरवरून नरवण किंवा तवसळसाठी ज्या स्थानिक राज्य परिवहन बस सुटतात त्या वेळणेश्वर येथे थांबतात, किंवा तुम्ही गुहागरवरून ऑटो रिक्षा करूनही तुम्ही वेळणेश्वरला येऊ शकता. आपल्याला वेळणेश्वर येथे भेट द्यायची असेल तर त्यासाठी असलेला उत्तम काळ म्हणजेच हिवाळा. हिवाळा म्हणजे तुम्ही साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही येथे भेट देऊ शकता. मित्रांनो, वेळणेश्वरमध्ये राहण्यासाठी MTDC हे एक उत्तम ठिकाण आहे. हे रिसॉर्ट मंदिराजवळील एका टेकडीवर वसलेलं आहे ज्यामधून समुद्र किनाऱ्याचं निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेस पडते. मित्रांनो, आता आपण वेळणेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. इथे आता आपण आपली गाडी पार्क करून पुढचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण वेळणेश्वर मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत. मित्रांनो, या मंदिराचा आवार खूपच मोठा आहे. आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 9 ते 10 मीटर उंचीच्या काही दीपमाळा सुद्धा आपल्या नजरेस पडतात.
इथे आपल्याला घुमटाकार शिखराचा सभामंडप सुद्धा पाहावयास मिळतो. थोडं आतमध्ये गेलं तर आपल्याला बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूनी एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फण्यांचा नाग पाहायला मिळतो. मित्रांनो, या मंदिराला लागूनच श्री काळभैरव मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी मंदिरं आपल्याला इथे पाहायला मिळतात. मित्रांनो, हे आहे विळणेश्वर मंदिराचं मुख्य द्वार.
मित्रांनो, या मंदिराच्या परिसरामध्ये अजून एक फार जुन्या काळाचं एक मंदिर आहे आणि ते मंदिर म्हणजे श्री परशुरामेश्वर मंदिर। हे मंदिर अगदी फार जुन्या काळातील आहे आणि अजूनही ते त्या स्थितीतच आहे। मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आता आपण इथला प्रसिद्ध असलेला खूप छान असा समुद्रकिनारा पाहायला चाललेलो आहोत। मंदिरातून समुद्रकिनाऱ्याला जाताना तुम्हाला वाटेमध्ये छोटी छोटी हॉटेल्स रेस्टॉरंट्स पाहावयास मिळतील। इथे तुम्हाला दुपारचं जेवण नाश्ता याची अगदी चांगली सोय इथे उपलब्ध आहे। मित्रांनो, आपण आता या सुंदर अशा समुद्रकिनारी पोहोचलेलो आहोत। चला तर आता आनंद लुटूया या सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याचा। Thank you.
मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट्स द्यायला विसरू नका. आजचा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. आपण आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार. धन्यवाद.